फडणवीसांची उपमुख्यमंत्रीपदी सोडण्याची तयारी, देवेंद्र फडणवीसांची मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा, लोकसभेत राज्यात फटका बसल्यानंतर निर्णय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फडणवीसांसोबत फोनवरून चर्चा, राजीनाम्यावर देवेंद्र फडणवीस ठाम असल्याची लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती। देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार नाहीत आणि मंत्रिमंडळातही कायम राहतील, फडणवीस समर्थकांनी व्यक्त केला विश्वास। नरेंद्र मोदींचे शिष्य असलेल्या फडणवीसांचा राजीनाम्याचं नाटक, राजीनामा देऊन योगींचा बळी घेण्याचा डाव, संजय राऊतांची वेगळीच थिअरी। देवेंद्र फडणवीस आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा राहणार नाहीत, विनोद तावडेंच्या मुख्यमंत्री पदावर भाजपमध्ये चर्चा सुरू असल्याचा अंधारेंचा दावा। देवेंद्र फडणवीस राजीनाम्यावर ठाम, सागर बंगल्यावर भाजप समर्थकांची घोषणाबाजी, फडणवीसांनी राजीनामा देऊ नये कार्यकर्त्यांची विनंती। विधानसभेत 180 वर जागा येणार, विधानसभा निवडणुकीत मवियाला बहुमत मिळेल, महाविकास आघाडीनं व्यक्त केलाय विश्वास। दिल्ली सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, मोदीच पुन्हा देशाचे पंतप्रधान होणार, संसदीय गटनेतेपदी मोदींची नियुक्ती। नितीश कुमार चंद्राबाबूंचा एनडीएला पाठिंबा, पंतप्रधान मोदी आजच सत्ता स्थापनेचा दावा करणार, शिवसेनाही एनडीए सरकारला पाठिंबा देणार। राष्ट्रपतींकडे मोदींचा पंतप्रधान पदाचा राजीनामा, नवे पंतप्रधान शपथ घेईपर्यंत मोदी देशाचे काळजीवाहू पंतप्रधान। मोदींना कोणी हरवू शकत नाही हा गैरसमज जनतेनं दूर केला, उद्धव ठाकरेंचं निकालावर वक्तव्य। आणि वर्ल्ड कप मध्ये आज भारत विरुद्ध आयर्लंड मध्ये लढत, न्यूयॉर्क मध्ये दोनही संघ भिन्नार, रात्री 8 वाजता सुरू होणार सामना। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्राबाबू नायडू यांची दिल्लीत घेतली भेट, एकमेकांनी हस्तांदोलन करत दिल्या शुभेच्छा। अरविंद केजरीवालांचा दिलासा नाही, कोर्टानं केजरीवालांच्या अंतरिम जामिनाची याचिका फेटाळली। प्रवीण पोटे यांचा अमरावती भाजप शहराध्यक्षपदाचा राजीनामा, नवनीत राणांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा। पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणातील जामीन अर्जावर 10 जूनला होणार सुनावणी, पब मालक व्यवस्थापक विशाल अग्रवाल यांचा कारागृहातला मुक्काम वाढला। नातेवाईकांना अल्पवयीन आरोपीला उद्या भेटता येणार, तासभराची वेळ मान्य। ठाकरे राऊत कोणती दिवाळी साजरी करताय ठाऊक नाही, पण कोकणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष साफ झालाय, नितेश राणे यांची टीका। गोडसेंच्या पराभवानंतर समता परिषदेच्या व्हॉट्सअप स्टेटसची चर्चा, नाशिकसह राज्यभरातील समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ठेवले आहेत भुजबळांचे स्टेटस। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शुभांगी पाटलांची निवडणुकीतून माघार, उद्धव ठाकरेंसोबतच्या चर्चेनंतर माघारीचा निर्णय। नारायण राणेंच्या विजयानंतर राणे समर्थकांचा आदित्य ठाकरेंवर प्रहार, विजयी मिरवणुकीत आदित्य ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न। अंधेरीतल्या गोपाळकृष्ण गोखले पूल आणि सिडी बर्फीवाला उड्डाण पूल जोडणीचं काम अंतिम टप्प्यात, भूषण गगराणी यांनी केली पाहणी। जायकवाडी धरणामध्ये फ्लेमिंगोचं दर्शन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।